अभ्यास एकशे अडोतीस जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या यांच्याकडे जे अधिकार आणि जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत त्यावरून जिल्ह्यातील शासकीय आणि या याबाबतची पूर्ण यंत्रणा जिल्हा परिषदांच्या कक्षेत आली आहे हे दिसून येईल जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांचा कारभार कार्यक्षम व्हावा म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी जेवढे किमान अधिकार आणि सातत्य राखून ठेवणे आवश्यक आहे तेवढे सरकारने आपल्याकडे घेतले आहेत कारभार विषयक यंत्रणेच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी म्हणजे गावातील महसूल अधिकाऱ्यांची म्हणजे तलाठी किंवा पदवीधर यांची सर्व कामे ग्रामपंचायतीकडे देण्यात आले आहेत विकासविषयक कामांच्या दृष्टीने जिल्हा शेतकी अधिकार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांसारख्या जिल्हा पातळीवरील संपूर्ण कचेऱ्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत देण्यात आल्या आहेत कायद्याने ठरवून दिलेल्या कक्षेत जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या पूर्णपणे स्वतंत्र आहेत त्यांच्या विकास योजना आणि अंदाजित पत्रके यामध्ये हस्तक्षेप होणार नाही अंमलबजावणीची जबाबदारी अशा रीतीने टाकण्यात आली आहे की जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायतीपर्यंत सर्व संस्थांना ती उचलणे भाग आहे आणि हे करीत असता प्रत्येक संस्थेला तिच्या क्षेत्रातील सर्व विषय हाताळावे लागतील परिच्छेद वरील विवेचनावरून असे दिसून येईल की जिल्हा व तालुका पातळीवरील बहुतेक सर्व कारभार आणि त्या अनुषंगाने आवश्यक ते अधिकार जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांच्याकडे हस्तांतरित आहेत लोकशाही सुदृढ पायावर उभी राहून जास्तीत जास्त यशस्वी व्हावी व सर्वसामान्य जनतेचे सर्वांगीण कल्याण व्हावे हाच त्यामागील एकमेव हेतू आहे तो हेतू सफल होईल अशी शासनाला पूर्ण खात्री वाटते